नमस्कार माझ्या मगा इष्टानो हा प्रणाली आणि प्रणाली स्कुझीन आमच्या युट्यूब तुमचे सगळ्यांचे स्वागत असा आयज आम्ही करूया बांगड्याचे आमट तिखट जे खापक खूप म्हणजे खूप रुचीक लागतं तर यो सुरवात करूया तर ताका लागून हावे तीन ताजे बांगडे उदकांत धुवून उजरवून घेतल्या आणि तांचे असे कुडके करून घेतला जाय जाल्यार तुम्ही आणि मोटे दल्ल्यावर जाता किंवा आणि बारीकूय केल्यार जाता आता हांकां आमी थोडे मीठ लावून घेऊया तर तातून घालता एक लहान चमचं मीठ आणि हे मीठ आमकां त्या सगळ्या बांगड्या बरेपैकी लावून घेवपाक जाय अशे बरे मिक्स करून घेऊया आणि हे दहा मिनटं ते दवरपाक जाय ताज्या उपरांसर मिक्सरान हा एक ल्हान नाल्लाची सोय कातून घेतल्या एक ल्हान वाटी झाल्या ती तातून घालून घेऊया तातून मागीर एक ल्हान चमचो घालता सुकी कोथमिरीचो पिठो थोडीशी घालता काळी मिरया एक सात ते आठ सुमार तुम्ही घालू शकता ताज्या उपरांत तातून घालता अर्ध चमचो हळदीचा पिठो थोडीशी आमटण घेतले हांवें ही तातून घालून घेऊया अर्धा चमचा घालता मिरसांगेचो पिठो हांगा जितले तुमकां तिखट आवडता तितले तुम्ही घालात एक मोठो चमचो घालया काश्मीरी मिरसांगेचो पिठो हा जाग्यार तुम्ही डायरेक्ट काश्मीरी मिरसंगोय वापरल्यार जाता बट पिठो घातला म्हणत ती वाटपाक बरी पडटा ती घालून घेऊया आणि तातून थोडे उदक घालून घेता आणि हे आमक बरे मिडियम वाटून घेपकट जायना आणि जावपाक जायना मिडियम वाटून घेऊया आणि ही पया आमची मिडियम मिरसांग अशी वाटून तयार जाल्ली असा आता ही आमी एका आयदनान काढून घेऊया तर कायलीन हांव ती वाटून घेतलेली मिरसांग त्यातून काढून घेता तातून मागीर थोडे उदक घालून घेता मिक्स करून घेऊया तातून मागीर हा हांगा थोडे आले असे धाडावून घेतल्या ते तातून घालून घेता दोन हरवी मिरसांगो असे मधल्यान कातरून घेतल्या ती तातून घालून घेऊया ताज्या उपरांत हा हांगा चार भिंणांची सोला घेतल्या ती तातून घालून घेता थोडीशी घेतल्या तेफळां ही हांवें बरी धाडावून घेतल्या ही तातून घालून घेऊया असे ओल्यावर मिक्स करून घेता हे मिक्स करून झाले म्हणत हजेर झाकण्यात तापून आम्ही हा एक बरो खतख काढून घेऊन जाय आणि पया तसं बरं खतखतो आयला आता तातून ते मॅरिनेट केले नुसते तातून घालून घेऊया सवका असे घालून घेता तसे घालून झाले म्हणत तातून घालया चवी पुरते मीठ आणि हे सगळे आमकां सवका अशा सायडीकल्यान धळून घेऊक अशा साडीकच्यान धळून घेऊया आणि ती झाकणं दापून हे एक धा ते पंदरा मिनटां घेवपाक जाय आणि थोड्या वेळान पयात आमचे ते आमट टिका कसो बरो खतखतो आयला आणि तातुतले ते सगळे बरें शिजलां आनी आणि तरेन तुमचे रुचीक बांगड्याचे आमट टिकट खावपाक तयार झाले हे खावपाक खूप म्हळ्यार खूप रुचीक लागतात तर ही रेसिपी तुम्ही एकदम मुद्दम करून पयात आणि जर आमची रेसिपी आवडली जे लाईक करा शेअर करा तसेच आमच्या चॅनलाक सबस्क्राईब करा परत मेच एक नवी रेसिपी घेऊन तोपर्यंत खाया पियाने मजा करा धन्यवाद